कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगळ येथील दंगलीच्या निषेधार्थ कोल्हापुरात शाहू सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडीच्या वतीने सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते. खासदार श्रीमंत शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या फेरीचे आयोजन केले होते. नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून या समता रॅलीची सुरुवात झाली. CPR चौकातून शिवाजी चौकापर्यंत या रॅलीची सांगता झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे. हा याला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे. खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचं हे इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपदाचा प्रश्न येतच नाही. मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा चुकीचं आहे त्यावेळेस काय होतं मी स्वतः व्हिडिओ परत एकदा बघितला. इथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही. तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं केलं. परंतु कोल्हापूरवर वारंवार या गोष्टी घडत आहेत आणि कोल्हापूरकर म्हणून राजश्री शाहू महाराजच्या भूमीतले नागरिक म्हणून आपण कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. शेवटी आता मी आणि महाराज इंडिया आघाडीचे आम्ही सगळे जाऊन आल्यानंतर आमच्यावर पण ट्रोलिंग चालू आहे. आता शांतता समाजामध्ये केल्यावर सुद्धा ट्रोलिंग होत असेल तर मला वाटते अवघड आहे. समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आपल्याला कळत नाही, हे वास्तव आपल्या समोर आहे. आणि मला फार बोलायचं नाही, आम्ही बोललेलो आहे. विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आहे आणि गजापूरचा विषय वेगळा. काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला. मी आता काल यादी मागितली. विशाळगडवरचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वाला त्याच्यावर वक्तव्य करणं की महाविकास आघाडीला अमका अमकं वाटतंय आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं त्या राज्याला किती शोभतं. उपमुख्यमंत्री राहिलेलं व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व आज गृह खातं त्यांच्याकडे आहे, सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडं. अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही. विशाळगडवरची अतिक्रमणं कुणाची होती, सर्व समाजाची त्या ठिकाणी होती. मुस्लिम समाजाची होती, हिंदू समाजाची होती. मी नावं मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो. सुरेश वेळला, पांडुरंग कोंडे, इस्माईल मोजावर, गोविंद जंगम, मुगार डांगे, हाफिज शेख, गंगा होता त्या ठिकाणी. तुम्ही जात नाही, कोल्हापूरचा पालकमंत्री विशाळगड जात नाही याला जवाब विचारला पाहिजे. रस्त्यावर येऊन सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय त्या लोकांच्या पूर्णवस्थाची जबाबदारी घेत नाही. कोल्हापूरचा कलेक्टर एकटा जातो आणि 50,000 रुपयाचा धनादेश येतो आणि परत येतो, ही शरमेची गोष्ट आहे. हे कदापि कोल्हापूर कधी सर करणार नाही आहे. अरे कलेक्टर अनेक DSP येऊन गेले. मी म्हणणार ती सरळ करण्याची औलाद या ठिकाणी सर्व आमची छत्रपती शाहू महाराजांची, फुले शाहू आंबेडकरांची येते. आमच्या पोटात जळते, आम्हाला वाटते, आम्हाला सांगावं वाटते. आज सकाळी सुद्धा आम्ही DIG ला मी संजय पवार आणि जाऊन मोर्चा काढून पत्र दिलं की ताबडतोब या कलेक्टर या निवृत्त न्यायाधीशाच्या वतीनं या कलेक्टरची आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले. नेमका त्या काळामध्ये पर्यटकांचा तिकडं होता, किती लोकांच्या ठिकाणी बाप जमणार, किती अंतरात जमणार याची वास्तविक ठिकाणी पोलीस खात्याला माहिती असते. पण दुर्दैवानं स्थानिक पोलिसांना सुद्धा अंधारात ठेवण्यामध्ये आलं आणि या निमित्तानं हेतू पुरस्कार तो सगळा मॉब त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू दिली आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विशाळगडकडे जायला फक्त केवळ एकच मार्ग आहे, त्या विशाळगडावरती या ठिकाणी काहीतरी वेगळं घडवायचं या हेतूनं 50-60 लोक त्या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी कशी वरती पोचली, कशी कधी वरती नेली गेली हे आम्हाला माहिती नाही, चौकशी झाली पाहिजे. दरगा पाळायचा विषय चालू आहे.
त्या ठिकाणी मुस्लिमांच्या वरती अन्याय करण्याचा विषय चालू आहे हे याची कल्पना प्रशासनाला 4 तारखे पासूनच होती, यात कोणतेही शंका नाही. मुस्लिम वाडीमध्ये जे दंगल झाली त्या दंगलीबद्दल सर्वांनी सांगितलेलं काय परिस्थिती आहे, आपल्याला सर्वांना ते व्हिडिओ बघितलेला आहे. मुस्लिम वाडीमध्ये दंगल सुरू असताना 3.5 ते 4 तास त्या ठिकाणी पोलीस SP साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, कारण त्या अल्पसंख्याक आयोगाच्या समोर मी घेतो वाडीमध्ये, त्यावर SP साहेब स्वतः सांगत होते की माझ्या हाताला लागलं आणि पायाला लागलं. माझा एक साधा प्रश्न आहे, त्यांच्या हाताला आणि पायाला लागलंय तर तिने किती लोकांना लाठीचार्ज केला आणि किती लोकांना तिने धरलं त्यावेळेस, त्या कमरेला असणारी बंदूक जी आहे ती प्लास्टिकची होती कसली होती, त्या ठिकाणी एवढा अत्याचार चालू असतो 3-3.5 तास, त्याने कंट्रोल रूमला जर कळवलं असतं तर 1 तासाभरात तिथं पोहोच झाले असते आणि बाकीचं थांबलं असतं.